श्री राम। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। आताच रामरक्षेची आवर्तन करून झाली आणि त्या पठणानंतर श्री रामरक्षेतील प्रत्येक श्लोकाचा आणि श्लोकातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत। चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी, हा चैत्री नवरात्र किंवा श्री राम नवरात्रीचा काळ अतिशय महत्वाचा आहे। या स्तोत्र मंत्राचा प्रभाव योग्य पद्धतीनं आपल्यावर पडावा यासाठी यातील प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा मागोवा आपण घेऊया आणि त्यामुळे आपल्याला रामरक्षेचे अंतरंग हळूहळू उलगडेल। मनुष्य जीवनाचा राम हा एक अविभाज्य घटक आहे। पहाटेच्या मंगल प्रहराला आपण राम प्रहर म्हणतो। राम प्रहरी राम गावा, दोन व्यक्ती समोरासमोर आल्या की राम राम असं म्हणतात। ज्या गोष्टीत राम नाही ती गोष्ट आवडत नाही। एकूण काय, जीवनात राम असावा अशी आपली धारणा असते। राम सदैव आपल्या सांगाती असतो। मृत्यूलाही राम म्हणणे असा शब्दप्रयोग आहे आणि त्या रामाचा विसर पडू नये म्हणून समर्थ म्हणतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा। राम नामाचा महिमा सांगणारा एक श्लोक आहे। राकारोच्चार मात्रेण मुखात निर्याती पातकम पुनः प्रवेश संदेह मकारह तत् कपाटवत। रा या अक्षराचा उच्चार करताना उघडलेल्या तोंडातून पाप बाहेर पडतात आणि ती बाहेर निघून गेलेली पाप पुन्हा प्रवेशू नयेत म्हणून म या अक्षराची योजना आहे। कारण मचा उच्चार करताना ओठ बंद झालेले असतात, म्हणजे राम नाम ही केवळ बाह्यक्रिया नाही तर ते अंतःशोधनाचं प्रभावी साधन आहे। श्रीरामांच्या रूपाचं, गुणांचं, पराक्रमाचं व नामसामर्थ्याचं वर्णन ज्या स्तोत्रात केलं गेलं आहे आणि जे स्तोत्र पठण करणाऱ्याचं रक्षण करतं ते स्तोत्र म्हणजे श्रीरामरक्षा। श्रीरामरक्षा हे नुसतं स्तोत्र म्हणजे स्तवन किंवा स्तुतीपर कवन नाहीये, तर हा एक विलक्षण प्रभावी मंत्र आहे। स्तोत्र म्हणजे येन स्तूयते इति, म्हणजे त्यात स्तुती असते, पण मंत्र म्हणजे मननात त्रायते इति, मनन केल्याने रक्षण होते असा मंत्र। मंत्र म्हणजे नुसता अक्षरांचा समुदाय नाही तर त्यात असणारा अर्थ, नाद व ध्वनी यांचा एकत्रित परिणाम आहे। मननाच्या क्रियेला मन न ही अवस्था प्राप्त होणं हा मंत्राचा प्रभाव आहे, त्याचा परिणाम आहे। त्यासाठी मनाची शक्ती पाठीमागे असावी लागते। ऋषी, देवता आणि छंद, छंद म्हणजे वृत्त, हे तीन गोष्टींनी मंत्र परिपूर्ण होत असतो। आता हा रामरक्षा स्तोत्ररूपी मंत्र कुणी कुणाला सांगितला, याचं उत्तर रामरक्षेतील शेवटच्या श्लोकात आले की राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनान रामनाम वरानने। हे सुमुखी, राम 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 अशा नामोच्चारानं मनाला आनंद होतो म्हणून मनाला आनंद देणाऱ्या श्रीरामांच्या ठिकाणी मी रममाण होतो आणि श्रीरामांचं एक नाव विष्णूच्या हजार नावांशी बरोबरी करणारे आहे। म्हणजे शंकराने पार्वतीला राम नामाचा महिमा सांगितलेला आहे। त्याच्याविषयी एक कथा आहे की एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारलं की विष्णू सहस्रनामासारखं श्रीरामाचं स्तोत्र नाहीये का?
तेव्हा श्री शंकरांनी माता पार्वतीला या रामरक्षा स्तोत्राबद्दल सांगितलं। त्याचा कथाभाग असा आहे की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली। 100 कोटी श्लोक असलेलं हे रामायण म्हणजे शतकोटी प्रविस्तरम चरितम रघुनाथस्य, रघुनाथस्य चरितम म्हणजे रामायण शतकोटी प्रविस्तरम 100 कोटी श्लोक असलेलं होतं आणि ते सर्वांना हवं होतं। सर्वांना म्हणजे देव, दानव आणि मानव। ते सर्व भगवान शंकरांकडे प्राप्त करून घेण्यासाठी गेले। ते कुणाला मिळावे यासाठी वाद सुरू झाले। शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये वाटणी करायचं ठरवलं। 100 ही समसंख्या असल्यानं कितीही वाटणी केली तरी 1 श्लोक राहिलाच आणि त्यात हा श्लोक अनुष्ठुप छंदातला म्हणजे 32 अक्षर असलेला, त्याचीही वाटणी केली। शेवटी ही 2 अक्षरं मी स्वतःकडेच ठेवतो असं सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितलं आणि ते स्वतः ध्यानाला बसले। पण देव, दानव आणि मानव यांचं काही समाधान झालं नाही। श्री शंकरांनी ती 2 अक्षरं स्वतःकडे ठेवून घेतली याचाच अर्थ त्यात काहीतरी विशेष असणार म्हणून सर्वजण ती अक्षरं मिळण्याची वाट बघू लागले। काही काळानं कंटाळून एकामागून एक सगळे जायला निघाले। 1 ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले। त्यांना अजून काही मिळावं अशी प्रचंड इच्छा होती। शंकर ध्यानातून बाहेर आले। त्यांनी ऋषींकडे पाहिलं, त्यांना त्याचं कौतुक वाटलं। मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन त्यांना रामरक्षा सांगितली। काही काळाने ऋषींना जाग आली। स्वप्नात जे पाहिले त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षा स्तोत्राची निर्मिती केली। त्या ऋषींचं नाव बुधकौशिक ऋषी, याचा उल्लेख रामरक्षेतील 15व्या श्लोकात केलेला आहे। पहा, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षान इमाम हरह तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धः बुधकौशिकः। हरह म्हणजे शंकरांनी यथा ज्याप्रमाणे, आदिष्टवान आदेश दिला त्याप्रमाणे, म्हणजे स्वप्नात ज्याप्रमाणे आदेश दिला त्याप्रमाणे ही रामरक्षा सकाळी प्रातः प्रबुद्धः जाग्या झालेल्या बुधकौशिकः म्हणजे बुधकौशिक ऋषींनी तथा म्हणजे तशाप्रमाणे लिहिली। म्हणजे शंकरांनी स्वप्नात जसा आदेश दिला त्याप्रमाणे ही रामरक्षा सकाळी जागे झाल्यावर बुधकौशिक ऋषींनी लिहिली। म्हणूनच ऋषी हा मंत्राचा कर्ता नसून द्रष्टा असतो असं म्हटलं आहे। शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, म्हणजे शतकोटीचे बीज म्हणजे राम ही 2 अक्षर आहेत बीज। असा हा राम शब्द रम या धातूपासून म्हणजे मूळ क्रियापदापासून तयार झाला आहे। त्याचा अर्थ आहे रमण, गुंतण किंवा रममाण होण। योगी, मुनी, भक्त ज्या चैतन्यमय आनंद स्वरूप ब्रह्मात रममाण होतात तो राम। भगवान शंकरांनी कार्तिकेयासाठी पार्वतीला रामरक्षा मंत्र सांगितला असंही एके ठिकाणी आहे। शिव पार्वतीला म्हणतात देव्यत्य, जे देवी अद्य, हे देवी आज स्कंद पुत्राय रामरक्षा अभिमंत्रणम कुरु तारक घाताय समर्थोयम भविष्यति। हे देवी, तारकासुराचा वध करण्याचं सामर्थ्य कार्तिकेयाला प्राप्त होण्यासाठी तू रामरक्षेनं त्याला अभिमंत्रित कर। अशा प्रकारे शिवाने पार्वतीला सांगितलेले असे हे रामरक्षा स्तोत्र असून ते बुधकौशिक ऋषींच्या माध्यमातून प्रकट झाले आहे। आता श्री रामरक्षेतील श्लोकात आलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊया। श्री गणेशाय नमः, गणेश वंदनेने मंत्राचा प्रारंभ केला आहे। पुढील ओळीत स्तोत्राचा परिचय करून दिला आहे। बघा, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी, या रामरक्षा स्तोत्राचे ऋषी बुधकौशिक ऋषी आहेत। श्री सीता रामचंद्र देवता, म्हणजे श्री सीता रामचंद्र या देवता आहेत। छंद किंवा वृत्त अनुष्ठुप असून अनुष्ठुप छंद सीता शक्ती ही, स्तोत्राची शक्ती सीता आहे। श्रीमद हनुमान कीलकम, स्तोत्राचा कीलक म्हणजे आधार हनुमान असून श्री राम प्रीत्यर्थे जपे विनियोग, श्रीरामाच्या प्रेमाकरता प्रीती
अर्थे, प्रीती अर्थे, प्रीती म्हणजे प्रेम, प्रेमाकरता हे स्तोत्र म्हणायचे आहे. तियातील कीलक हा जो शब्द हनुमानाला उद्देशून वापरला आहे तो थोडा वेगळा आहे. कीलक याचा अर्थ किल्ली, म्हणजे किल्ली हा शब्द कीलक वरून निघाला असावा. चाकाचा आस, कणा किंवा आधार असा होतो. ज्याच्या भोवती संपूर्ण चाक फिरतं तो आस. हनुमंताला मध्य कल्पिल्याशिवाय रामचरिताचा विचारही करता येत नाही, इतका हा हनुमंत राममय झाला. हनुमंताचं बल, पराक्रम हा रामाचा प्रसाद आहे, म्हणून हनुमंताशिवाय रामकृपा लवकर संभवत नाही असं म्हणतात. विनियोग हा नेहमी हेतू पुरस्सर केला जातो. येथे श्रीराम प्रेमाच्या अपेक्षेने केलेला विनियोग आहे. हा विनियोग करण्यापूर्वी स्तोत्राची देवता जी सीताशक्तीनं युक्त आहे ती श्रीरामचंद्र तिचे आवाहन करून झाल्यावर अथ ध्यानम ध्यायेत, जे ध्यान करावे. एक विद्यार्थी क्रियापद वापरलंय, प्रेमानं आज्ञा केलेली आहे ध्यायेत. ध्यायेत आजानुबाहुम, त्या ध्यानासाठी ध्यानमूर्ती मनःचक्षूंसमोर यावी म्हणून वापरलेली ही विशेषण आहेत बघा. आजानुबाहू, आ जानू बाहू, जानू म्हणजे गुडघा, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत. आ म्हणजे पर्यंत, जसं आ मरण मरणापर्यंत, आ जन्म जन्मापर् जन्मभर, तसं आ जानू बाहू म्हणजे गुडघ्यापर्यंत लांब आहेत असे हात असणे हे एक असामान्य पौरुषाचं लक्षण मानलं जातं. धृत शरधनुषम, जे त्यांनी हातात धनुष्य बाण घेतला आहे. बद्ध पद्मासनस्थम, ते पद्मासन घालून बसलेले आहेत. पीतम वासो वसानम, पीतांबर धारण केलेल्या. मुख कमल दलह स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, श्रीरामांचे डोळे नुकत्याच उमललेल्या कमळाशी स्पर्धा करणारे असून प्रसन्नम म्हणजे ते प्रसन्नचित्त आहेत. वाम अंक आरूढ सीता, त्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे. वामांकारूढ सीता मुख कमल मिलत लोचनम, श्रीरामांची नजर तिच्या मुख कमलाकडे लागलेली आहे. नीरदाभम, नीरद म्हणजे मेघ, मेघांप्रमाणे श्यामकांती असणाऱ्या रामांनी नानालंकार दीप्तम, नाना अलंकार दीप्तम, दिव्य अलंकार धारण केलेले असून जटा मुकुट मंडे नानालंकार दीप्तम दधतम उरुजटा, मोठ्या जटांमुळं त्यांचा चेहरा शोभून दिसतोय. अशा श्रीरामांचं ध्यान करावं, ध्यायेत असे ऋषी सांगतात. नीरद म्हणजे मेघ, त्याच्यासारखी कांती असलेला म्हणजे घनश्याम किंवा मेघश्याम. दधतम म्हणजे धारण करणार, उरु म्हणजे मोठं विस्तृत, आणि जटामंडनम म्हणजे जटांनी सुशोभित. तर अशा श्रीरामाचं चरित्र, चरितम रघुनाथस्य कसं आहे तर शतकोटी प्रविस्तरम, शंभर कोटी श्लोकां इतकं विस्तृत आहे. एक एकम अक्षरम पुंसाम, यातील एक एक अक्षरानं सुद्धा पुंसाम म्हणजे मनुष्याच्या महापातक नाशनं, महापातकांचा नाश होतो. हे श्रीरामांचं चरित्र शंभर कोटी श्लोकां इतकं विस्तृत आहे, त्यातील एक एक अक्षरानं सुद्धा मनुष्याच्या महापातकांचा नाश होतो. अथ ध्यानम म्हणजे आता इथे ध्यान करावे, रामाच्या ध्यानमूर्तीचं वर्णन केलेलं आहे. बघा, आधी सांगितलंय की ध्यायेत, जे ध्यान करावे, तर कशा ध्यानमूर्तीचं ध्यान करावं त्याचं वर्णन आहे. ध्यात्वा म्हणजे ध्यान करून, हे क्रियापद शेवटी घ्यायचे, त्याची विशेषण बघा. नीलोत्पलश्याम, नील उत्पल श्याम, उत्पल म्हणजे कमळ, निळ्या कमळासारखा सावळा रंग असलेल्या. राजीवलोचनम, कमळासारखे नेत्र असलेल्या. राजीव म्हणजे पण कमळ. लक्ष्मणोपेतम, जानकी लक्ष्मणोपेतम,
जे सीता आणि लक्ष्मण ज्यांच्या सन्निधा आहेत, उपेत म्हणजे जवळ, जटा मुकुट मंडितम आणि ज्याचं मस्तक जटारूपी मुकुटानं सुशोभित आहेत. पुढचा श्लोक पण त्याला विशेषणांचाच आहे. सासी तूण धनुर्बाण पाणीम नक्तम चरांतकम. पहा, सासी तूण मध्ये किती शब्द आहेत बघा. स म्हणजे सह किंवा बरोबर, असी तलवार, तूण जे भाता, धनुर्बाण जे धनुष्यबाण, पाणी म्हणजे ज्याच्या हातात आहे, म्हणजे भात्याबरोबरच तलवारही हाती असणारे नक्तम चरांतकम. नक्तंचर, नक्त म्हणजे रात्र आणि चर म्हणजे हिंडणारे, निशाचर राक्षस किंवा दान, अंतकम म्हणजे त्यांचा नाश करणारे. नक्तम चरांतकम म्हणजे राक्षसांचा नाश करणारे. जगत्रातुम आविर्भूतम. अजम म्हणजे जगाच्या रक्षणासाठी आविर्भूतम. जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. जगाच्या रक्षणासाठी आविर्भूतम म्हणजे अवतार घेतलेले. अज म्हणजे जन्म मृत्यूरहित. विभुम म्हणजे व्यापून राहिलेले. अशा त्या श्रीरामाचे ध्यान करूनच म्हणजे ध्यात्वा. बघा, हे तीन श्लोक लागोपाठ ध्यानमूर्तीचं वर्णन करणारे आहेत. ध्यात्वानी लोत्पलश्यामम रामम राजीवलोचनम, जानकी लक्ष्मणोपेतम जटामुकुटमंडितम, सासीतूण धनुर्बाण पाणिम नक्तम चरांतकम, स्वलीलया जगत्रातुम म्हणजे स्वतःच्या लीलेने, जगत्रातुम म्हणजे जगाच्या रक्षणासाठी, स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. आविर्भूतम म्हणजे प्रकट झालेले आहे हे श्री रामचंद्र. अजम म्हणजे जन्मरहित, विभुम म्हणजे व्यापक. या विशेषणातून भगवद्गीतेतील परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा राम अवतार झालेला आहे असंच ह्या श्लोकातून म्हटलंय. ध्यात्वा म्हणजे ध्यान करून, पठेत राम रक्षाम, राम रक्षाम पठेत, राम रक्षाम पठेत प्राज्ञ पापघ्नीं सर्वकामदा. प्राज्ञ म्हणजे सुज्ञ सुबुद्ध लोकांनी, पापघ्नीं म्हणजे पापाचा नाश करणारी, सर्वकामदाम म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी, राम रक्षाम पठेत, राम रक्षा म्हणावी किंवा वाचावी. तर या श्लोकातील दुसऱ्या ओळीपासून म्हणजे शिरोमे राघव पातु भालम दशरथात्मज, इथून रामकवच सुरू होत आहे. रघुच्या कुळात उत्पन्न झालेले म्हणजे राघव, श्रीराम माझ्या मस्तकाचं रक्षण करोत. दशरथाचा पुत्र म्हणजे दशरथात्मज, आत्मज म्हणजे पुत्र, माझ्या कपाळाचं रक्षण करो. भालम, भालम म्हणजे कपाळ. संपूर्ण शरीराच्या एकेका अवयवाच्या रक्षणाकरता श्रीरामांना ऋषी प्रार्थना करत आहेत. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की श्रीरामांचं एक एक नाव त्या त्या अवयवाच्या रक्षणाकरता योजलं आहे. शरीरातील श्रेष्ठ अवयव शिरोभागापासून संपूर्ण शरीराच्या रक्षणाची ते मागणी करतात. विशिष्ट अवयवाच्या रक्षणासाठी श्रीरामांच्या विशिष्ट नामांची योजना केली आहे. त्यातून श्रीरामांच्या भव्य दिव्य गुणांची ओळख त्या त्या विशेषणातून होते. रामकवचा संबंधीचं विवरण आपण आता उद्या बघणार आहोत. नमस्कार, मी ओंकार कऱ्हाडे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी कृपया कऱ्हाडे चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.